कोर्टाकडून झालेल्या लिलावामध्ये ज्या गुंतवणूकदारांनी जुनी मिलच्या जागेसाठी एकोणीसशे अठ्याऐंशी मध्ये गुंतवणूक केली आणि त्यापैकी ज्यांना जागा द्यायची राहिली आहे अशा लोकांना आपण न्यायालयाच्या लिलावातून ज्या किमतीत आपल्याला ही जागा मिळाली त्याच किमतीत आपण ती जुनी मिलची जागा त्यांना देणार असल्याची घोषणा ज्येष्ठ कामगार नेते कुमार करजगी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे जवळपास सातशे अष्ट्याहत्तर गुंतवणूकदारांचा समावेश यात होता यापैकी अनेकांना ही जागा आपण तीस रुपये फूट या दराने उपलब्ध करून दिली आहे आता राहिलेल्या एकशे बासष्ट गुंतवणूकदारांना सुद्धा आपण लवकरच कोर्टातून मिळालेल्या लिलावाच्या रकमेतच ही जागा देणार आहोत तरी यासाठी जागा न मिळालेल्या अशा उर्वरित गुंतवणूकदारांनी आपल्या जुनी मिलमधील संपर्क कार्यालयात आपल्याशी संपर्क साधावा असं आवाहनही ज्येष्ठ कामगार नेते कुमार करजी यांनी केलं आहे